तुम्हाला स्क्रीनवर एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मागच्या वर्षी माझ्या सोयाबीनची एक बूम झालेली होती, ट्रॅक्टरवाल्याच्या चुकीनं कोपरा उगवला नाही, तो म्हणतो बियाणं खराब आहे. 25 किलोची बॅग आपण एक एकर क्षेत्रासाठी वापरली होती. 1001 अशी काहीतरी रिसर्चमध्ये व्हरायटी होती आणि त्याचं 25 किलोची बॅग होती. 20 किलो बियाणं उगवलं, 5 किलो बियाणं कोपऱ्यामध्ये उगवलं नाही. त्याने काय केलं, त्या हायड्रॉलिक पट्टीला जे सेटिंग असते ना पाठीमागं लॉक केलेलं असतं, ते लॉक अंदाजे लावून ठेवलं आणि पेरणी यंत्र खोल गेलं. पेरणी यंत्र खोल गेल्यामुळे तेवढं जे 5 किलो शेवटाचं आपलं बियाणं पडलं ते उगवलं नाही. शेवट त्या ट्रॅक्टरवाल्याने त्याच्या अंगावर दिलं नाही, त्यानं टाळतच बसला. मला बीज खराब होतं. तर ॲक्च्युअलमध्ये कंपनीला पण आपण दोष देण्याचा अर्थ नाही आहे, कारण विचार करू शकता तुम्ही 25 किलोच्या बॅगमध्ये 20 किलो उगवते आणि 5 किलो उगवते नाही, कंपनी तरी कशी तक्रार ॲक्सेप्ट करून घेईल. कारण हे चुका जे आहेत ते ट्रॅक्टरवाल्याकडनं शेतकऱ्याकडनं होत असतात. वैयक्तिक मला मागच्या वर्षी अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळं काळजीपूर्वकरित्या चांगला ड्रायव्हर पाहून त्याच्याकडनं पेरणी आपल्याला करून घ्यायची. पेरणी करताना ट्रॅक्टरचे टायर बदलणं आवश्यक आहे. मान्य टायर प्रत्येकजण बदलू शकत नाही, पण निदान त्या टायरमधलं पाणी ते काढायला पाहिजे. अहो बरेचजण परिस्थिती अशी आहे, तुमच्या भागात पण तुम्ही अनुभव घेतलेला असेल किंवा तुम्ही आजपर्यंत या गोष्टीचा विचार पण केलेला नसेल, ट्रॅक्टरच्या टायरमध्ये जे पाणी भरलेलं आहे ते पाणीसुद्धा काढत नाहीत. मग पाणी जर टायरमधलं काढलं नाही तर ट्रॅक्टरचं वजन वाढणार आहे, जमीन आपली तुळवत चालणार आहे, त्या टायरखालचाच पट्टा उगवायला अडचण आपल्याला करायला चालू करते. त्याच्यामुळं त्या ट्रॅक्टरवाल्यानं टायरमधलं पाणी काढलं आहे का हे पाहणं गरजेचं आहे. एखाद्याला म्हणा गेलं तर ते काय म्हणतोय, नाही आम्ही असंच पेरतो. अहो असंच पेरतो पण रानात ओलं आहे, असं मोकळं माणूस चालवलं तर वितवित पाय जातो आतमध्ये. मग एवढं ओल्यावर जर आपण ट्रॅक्टर घातलं तर तुळवलं तर जे काही चकारी पडलेली त्याच्यामध्ये बियाणं पडलं की पाऊस जर आला आणि पाणी जर त्यामध्ये साचलं बियाणं जागेवर सडायला चालवते. त्याच्यामुळे त्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची, टायरमधलं पाणी काढलेलं असावं आणि शक्य जर असेल तर त्यानं टायर चेंज केलेलं असावं. कारण पिरणीसाठी जे टायर जे असतात ते वेगळ्या पद्धतीचे असतात, ते टायर वापरणं त्या ट्रॅक्टरवाल्याला बंधनकारक आहे. पण ते वापरत नसेल तर टायरमधलं त्याला एक असं सांगू शकताय की एक उपकार कर बाबा, टायरमधलं पाणी तरी काढ, जेणेकरून ट्रॅक्टरचं वजन कमी होईल आणि माझ्या शेताला गुरदळा होणार नाही आणि माझ्या बियाण्याला कुठला प्रॉब्लेम येणार नाही. ट्रॅक्टर ड्रायव्हर हा काय कुठला कोर्स नाही आहे, कुणी बुटते आणि ट्रॅक्टर चालवायला चालू होते. मित्रांनो राग येऊ दे नका, कारण तुमच्यापैकी बरेचजण ट्रॅक्टर चालवणारे ड्रायव्हरच असतील. पण बोंब काय आहे की पेरणी करताना जे काही जमिनीमध्ये आपण बियाणं पडतंय किती इंच खोल पडायला पाहिजे याची अक्कल पण बऱ्याच जणांना नाही. हे पेरणी यंत्र दाबायला चालू असतं आणि परत बियाणं जर खोल गेलं तर उगवण व्हायला अडचण खूप मोठ्या प्रमाणात येते. तर पेरणी करताना आपल्याला 2 ते 5 सेंटीमीटर खोल फक्त बियाणं आपलं पडलं पाहिजे, म्हणजे 1 ते 2 इंच. नॉर्मल जर मातीवर जर बियाणं गेलं तर जर्मिनेशन त्याचं फास्ट होतं, खूप जर बियाणं खोल गेलं तर जोपर्यंत डाळ बाहेर पडण्याचा टायमिंग होतो तोपर्यंत आतमध्ये पाणी घुसून बियाणं जागेवर दपटायला चालू होतं. आणि पेरणी चालू असताना आपल्याला काय करायचं असतं की पावसाच्या मागं वसन लागतं. तुम्हाला मागाशी सुरुवातीला एक म्हणलो होतो मी की जर जुनं पीक जर आपण ज्वारी मका ऊस असं जर काही घेतलेलं असेल, आता ऊसाचं रांज असेल तर बियाणं तोडण्याचा जरा थोडासा प्रॉब्लेम असतो, त्या ठिकाणी आपल्याला बियाण्याचं प्रमाण थोडंसं वापरावं लागतं, तो विषय वेगळा. पण जर शेतामध्ये काही काडी कचरा पडलेला असेल तर जमिनीत काय होतं, ते ओलसरपणा होऊन ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरनं पेरणी करतो पावसाला वसन लागायला चालू होतं. वसन लागलं तर मातीचा तोबरा मागं चालायला चालू होतो. त्यामुळं काळजीपूर्वकरित्या शेताच्या दोन्ही बाजूनं, म्हणजे आपलं पूर्व पश्चिम जर शेत असेल तर पूर्वेला आणि पश्चिमेला दोघा जणांनी दोन्ही साईडनं उभारून ट्रॅक्टर कडेला आलं की काळजीपूर्वकरित्या वसन काढून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून मातीचा तोबरा त्याला राहिला नाही पाहिजे. कारण ड्रायव्हर काळजी घेत नाही, बियाणं खोल पडतंय काय होतंय काहीच बघत नाही तो. आपण वैयक्तिक लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला जर काही वाटत असेल की असं व्हायला तसं व्हायलंय कमी जास्त व्हायलं आहे काही, स्पष्ट त्या ड्रायव्हरला सांगणं गरजेचं आहे. कारण आपण पैसे दिलो आपण काय त्याला चुके देणार. विषय काय पेरणी, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की थोडंफार कमी जास्त झालं तर आपण डबल पेरूया. पण एकदा जर शेत आंधळं झालं, आंधळं म्हणजे मराठी भाषा झाली आपली एक गावरान भाषा, एकदा जर शेताचं गरमी निघून गेली तर पेरा परत कितीही वेळेस तुम्ही सोयाबीन पेरा किंवा दुसरं कोणतंही पीक पेरा, पिकाला पाहिजे अशी आपल्याला गिरी बसत नाही. विनाकारण नाहक त्रास होतो आणि ते पूर्ण आपला सीझन व्हायला जातो. त्याच्यामुळं चांगली पेरणी करण्याचा आपल्याला ड्रायव्हर निवडायचा आहे आणि व्यवस्थित वसन बिसन काढून सगळ्या गोष्टी जितल्या तिथं प्रॉपरली नियोजनबद्ध कार्यक्रम करून आपल्याला पेरणीचं नियोजन धरायचं आहे.